महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज. कानात सांगून कळत नसेल तर कानाखाली आवाज काढावा लागतो. असं सांगून ज्यांनी मराठी माणसाला सामर्थ्य दिलं, ज्यांनी आपल्या वाणीतून आणि कुंचल्यातून पलिते निर्माण केले, त्या पलित्यातून विचारांचा ज्वालामुखी तयार झाला आणि त्या ज्वालामुखीतून ज्या ठिणग्या उडाल्या त्याला ज्यांनी शिवसैनिकाचं रूप दिलं ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राच्या विधानसभेवर तर भगवा फडकूच, पण दिल्लीच्या तख्ताला धडक मारून दिल्ली पतीला गुडघ्यावर सुद्धा आणू असा विश्वास ज्यांच्या नेतृत्वातून प्रकट झाला ते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे. शिवसेना राज्याच्या नाही, राज्याच्या सीमा ओलांडून आता बाहेर जाईल हा आशावाद ज्यांनी नव्या पिढीत निर्माण केला ते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे. मंचावर उपस्थित शिवसेनेचे सर्व नेते, स्थानिक लोकाधिकार समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित लोकाधिकार समितीच्या वागानो आणि भागिनीनो, मी परवा बसमधून प्रवास करत होतो. बस स्टँडवर उभा होती. माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त येऊन बसले. काही वेळाने त्यांनी आपल्या खिशात हात घातला, खिशातनं चिल्लर बाहेर काढली, हातावर घेतली, एकदा नीट मोजली, मग एसटीच्या खिडकीतून बाहेर बघितलं. बाहेर पेपर विकणारा होता, पाणी बॉटल विकणारा होता, खाद्यपदार्थ विकणारा होता. मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण हातातली चिल्लर त्यांनी परत खिशात ठेवली. 5 मिनिटं झाली, त्यांनी परत खिशातली चिल्लर बाहेर काढली, परत हातावर घेऊन मोजली, खिडकीतनं परत बाहेर बघितलं, चिल्लर परत खिशात ठेवली. तोपर्यंत बसमध्ये कंडक्टर आला, दन 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 त्यांनी बेल वाजवली. तो आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीतून बसला, त्यांनी गाडी चालू केली आणि कंडक्टरने आता गाडी जाऊ द्यायची डबल बेल मारली. गाडी सुरू झाली तसा सद्ग्रस्तानं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर काढली, एकदा नीट मोजली आणि त्या पळत्या गाडीच्या खिडकीतनं हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हाक मारली, ए पेपरवाला इकडं ये. पेपरवाला धावत धावत त्या धावत्या गाडीच्या मागं आला, खिडकीतून त्यांनी पेपर दिला, त्या ग्रस्तानं चिल्लर त्याच्या हातावर ठेवली, गाडी पुढं पळत राहिली. मला प्रश्न पडला, 15 मिनिटं गाडी बस स्टँडवर उभा होती, त्याचवेळी या सद्ग्रस्तानं पेपर का नाही घेतला, गाडी सुरू झाल्यावर का घेतला? मी त्याला विचारलं, अहो पेपरच घ्यायचा होता, तर गाडी बस स्टेशनवर उभा होती त्याचवेळी घ्यायचा, गाडी धावायला लागल्यावर का घेतला? त्यावेळी तो सद्ग्रस्त म्हणाला, त्याचं काय आहे, माझ्या खिशात जी चिल्लर होती त्यातला 1 रुपया खोटा होता. आता बस उभा असताना जर त्या पेपरवाल्याला पैसे दिले असते तर त्याला खोटा रुपया कळला असता, आता काय तो मागे पळत येत नाही. मला त्या सद्ग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं, गाडी पळत होती हा पेपर वाचत होता. 15 मिनिटांनंतर पेपर वाचता वाचता अचानक हसायला लागला. मी म्हटलं आता काय झालं? तो म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिलाय. बाहेर फसव्या घोषणा आणि आश्वासनांची खोटी चिल्लर देणारी माणसं फार झालीत. वर्तमानातच कालचाच भूतकाळ परत ते सर्वसामान्य माणसाच्या हातात थोपवतायत. अशा वेळी जे बोलतो ते करतो हे सांगत मराठी माणसाला बंद्या रुपयासारखं खणखणीतपणे उभा करणारा आणि वर्तमानात त्याच्या खांद्याला खांदा लावून पुढे चल म्हणणारा आणि त्याचा भविष्य काळ उज्ज्वल करणारा शिवसेना, ज्याचा आत्मा आणि शिवसेनेचा जो आत्मा त्या स्थानिक लोकाधिकार समितीचं हे अधिवेशन आणि या स्थानिक लोकाधिकार समितीचे आपण सर्व. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण हे स्वराज्य उभा करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा पहिला वचननामा काय? सिंहासन उभा करतो, छत्रपती होतो नव्हे, शिवरायांच्या राज्याचं हे वचन नव्हेच. मग शिवरायांच्या राज्याचं वचन काय? महाराजांच्या राज्याचं वचन सर्वास पोटास लावणे आहे. बस मी वारंवार सांगत असतो,
भगवान श्रीकृष्ण जर खरच कुणाला कळाले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि छत्रपती शिवाजी महाराज जर खरच कुणाला समजले असतील तर ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना। स्वराज्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची पोट भरून केली। नवे हे स्वराज्य इथल्या रयतेचं पोट भरण्यासाठी आहे। पहिली त्यांची ती व्यवस्था करावी लागेल। सैन्य पाठीवर नाही, सैन्य पोटावर चालतं। पोट भरलेली असली की मग अस्मिता ठेवते, पोट भरलेली असली की मग स्वाभिमान निर्माण होतो। या मराठी माणसाला जर त्याची अस्मिता परत द्यायची असेल, या मराठी माणसाचा स्वाभिमान जर परत जागा करायचा असेल तर पहिल्यांदा त्याच्या पोटाची व्यवस्था केली पाहिजे। शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यासाठी उभा राहील। कुणीतरी सांगितलं त्या एअर इंडियामध्ये मराठी माणसाला स्थान नाही। कोण कोण अधिकारी आणि कुणीतरी सांगितलं कुणी नंदा उचला त्याला, नंदाला उचलला। कानात सांगून कळत नसेल तर कानाखाली आवाज काढावा लागतो। नंदाच्या कानाखाली आवाज निघाला, शिवसेना प्रमुख कडाडले। एअर इंडिया तुमची असेल पण एअर इंडियाकडे जाणारे रस्ते मात्र आमचे, येथे लक्षात ठेवा। मराठी माणसाच्या विकासाचा रस्ता तयार झाला पण याला कुठेतरी रूप यायला हवं होतं आणि त्यासाठी तर स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना झाली। मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत मराठी माणूस कुठं आहे? दिल्लीश्वराच्या मेहरबानीनं आलेल्या अमराठी अधिकाऱ्यांनी इथला मराठी माणूस पुरता बाहेर बाहेर ढकलायला सुरुवात केली होती। जर स्थानीय लोकाधिकार समिती नसती तर या मुंबईमध्ये मराठी माणूस औषधालाही राहिला नसता। ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे। हे काम शिवसेनेनं केलं, स्थानीय लोकाधिकार समितीनं केलं। आदरणीय सुधीरभाऊ जोशींच्या नेतृत्वाखाली ही स्थानीय लोकाधिकार समिती खऱ्या अर्थानं सुरुवात लढत राहिली। कुणीतरी सांगितलं बँक ऑफ इंडियामध्ये 138 जागा आहेत आणि पैकी फक्त 29 जागा मराठी कर्मचाऱ्यांकडे आहेत। शिवसेना प्रमुखांनी मार्मिक मध्ये वाचानी थंड बसा याच्यामध्ये बँक ऑफ इंडियातल्या कर्मचाऱ्यांची यादी दिली। मराठी माणूस पेटून उठला, काय करावं लागेल? मोर्चा काढावा लागेल। आणि या स्थानीय लोकाधिकार समितीचा प्रचंड मोर्चा हुतात्मा चौकात निघाला, शिवसेनेचा मोर्चा, म्हणजे लोक घाबरले, दुकानं बंद झाली, बँक ऑफ इंडिया हादरलं। मोर्चा पोलिसांनी अडवला, शिष्टमंडळ आत गेलं, चर्चा झाली आणि बँक ऑफ इंडियामध्ये 80% मराठी माणसाची भरती करू असं बँक ऑफ इंडियानं वचन दिलं। काम जोरात चालू झालं। कधी हा मोर्चा बँक ऑफ बरोडाच्या समोर जायचा, त्या गर्दीत एक जाड मिशाचा, जाड चष्म्याच्या भिंगाचा, केस चापून चापून बसवलेला भेदक नजरेचा एक युवक स्टुलावर उभा राहायचा आणि हातात मेगाफोन घेऊन 80% मराठी माणसाला नोकऱ्या दिल्याच पाहिजेत असं करारीपणे सांगायचा। कुणीतरी म्हणायचं ते गजानन कीर्तिकर। चळवळ सुरू झाली मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी। भविष्य निर्वाह निधीमध्ये कुणी महेश कुमार भाडा नावाचा अधिकारी आला, मराठी द्वेष्ट, बंगाली बिहारी उत्तर भारतीयांची नेमणुका करणं त्यांनी चालू केलं। मराठी माणसाला संधीच नाही, जे होते त्यांच्याही बदल्या केल्या, जे होते त्यांच्या बढत्या रोखल्या, अन्याय। स्थानीय लोकाधिकार समितीने ठरवलं याला भिडलं पाहिजे। स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते या भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात गेले पण हा भाडा उन्मत्त। पण त्याच्याही पेक्षा राग असा होता, शिवप्रभूजी आमचं दैवत, आयुक्ताच्या कार्यालयात असलेला शिवप्रभूंचा पुतळा याने एका कोपऱ्यात फेकून दिला होता। मराठी माणसाच्या तळपायच्या आग तिथं मस्तकला गेली। बघता बघता लोंढा आत शिरला सरळ महेश कुमार भाडाच्या कार्यालयात, पण तो तसाच उन्मत्त। आणि मग कुणीतरी कडाडलं या भाडाला गाडा, शिवसेना स्टाईलनंच त्याला धडा शिकवला। नवे भविष्य निर्वाह निधीच्या कर्मचाऱ्यांसमोर त्याला उठ्या भाषा काढायला लावल्या। त्या दिवसापासून भाडा बसला आणि मराठी माणूस उठून दिसला। आरसीएफच्या चेंबूरच्या कार्यालयात कुणी दीपक कुमार वर्मा म्हणून आला होता, हिंदी भाषिक, तोही मराठी द्वेष्ट, मराठी माणसावर अन्याय अत्याचार करणारा। कोण शिवसेना, कसली स्थानीय लोकाधिकार समिती, मी कुणाला ओळखत नाही। उन्मत्तपणा वाढला, भयान वाढला आणि बघता बघता त्या आरसीएफच्या चेंबूरच्या कार्यालयावर मोर्चा करायचं स्थानीय लोकाधिकार समितीने ठरवलं। मोर्चा त्या कार्यालयावर भेटला पण सुरक्षा रक्षकाचं कडं, पोलीस दल तैनात, मोर्चेकरी ऐकायला तयार नाही। त्रेटा वाढला सुरक्षा रक्षकांची, बघता बघता पुरेवाट झाली।
पण अखेर आवाज कुणाचा? शिवसेनेचा म्हणत हे सगळे कार्यकर्ते ते सुरक्षा कवच भेटून सरळ आत घुसले. हे सगळे आत आलेले पाहिलं आणि दीपक कुमार वर्मा घाबरला, पाटीला पाय लावून मागच्या माग पळत सुटला. कुणी बिलानी म्हणून अधिकारी पुढे आला. हे सारे सांगतायत आम्हाला त्या वर्माला भेटायचं आहे. अहो तो तर गेला, आमच्याशीच बोला. मागण्या मान्य झाल्या पण वर्माच्या वर्मावर घाव बसला होता. आरसीएफ मध्ये कामाला असणाऱ्या अनेकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले, अनेकांवर गंभीर स्वरूपाचे खटले दाखल केले. या सगळ्या लोकांचा मला ठार मारायचाच डाव होता असं सरळ सरळ त्यांनी सांगितलं. दिल्ली पते मेहरबान, विलास पोतनीस होते, प्रदीप मयेकर होते, अरुण बेतकेकर होते, वामन भोसले होते. कित्येक लोकांनी स्वतःच्या अंगावर गुन्हे छेडले, कित्येक लोकांनी पोलिसांच्या लाट्या खाल्ल्यात, त्यांच्या पाठीवर ते वळ अजूनही दिसतात. हे कुणासाठी कशासाठी? शिवसेना प्रमुखांच्या आदेशाची आणि मराठी माणसाच्या उन्नती प्रगतीसाठी बस काही करायची तयारी. समितीनं अनेकांना सांगून बघितलं, ज्यांना सांगून कळलं नाही त्यांना समजावून सांगितलं, ज्यांना समजावूनही कळलं नाही त्यांना समज देऊन बघितलं, ज्याला समज देऊनही कळलं नाही त्याला दम देऊन बघितलं, ज्याला दम देऊनही कळलं नाही त्याला दमात घेऊन बघितलं, आणि ज्याला दमात घेऊनही कळलं नाही त्याचा दम काढून सांगितलं. इथं मराठी माणसाचं चालणार. स्थानीय लोकाधिकार समिती उभा राहिली ती अशी, मराठी माणूस इथं उभा राहिला तू असा. प्रचंड मोठं कार्य स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमाने झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं, आम्ही जे बोलतो ते करतो, ही शिवसेना मराठी माणसाची, मराठी माणसासाठी. त्याच्या पोटा पाण्याचं पहिल्यांदा बघितलं पाहिजे. ते झालं इथं. स्थानिक लोकाधिकार समिती आहे म्हणून काय झालं असा विचार करण्यापेक्षा, स्थानीय लोकाधिकार समिती नसती तर काय झालं असतं असा विचार जर आम्ही करून बघितला की मग तिचं मूल आणि महात्म्य कळतं. 45 वर्ष अव्याहतपणे हे काम चालू आहे, अखंडपणे. काळ बदलतो आहे, परिस्थिती बदलती आहे. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, याच्यामध्ये आता रस्ते बदलत निघालेत. पूर्वी नोकऱ्या होत्या म्हणून त्या नोकऱ्यांच्या जागी मराठी माणसाला घ्या असं सांगता येत होत, पण आता नोकऱ्या आहेत कुठं? भले 10% आरक्षण दिलं तरी नोकऱ्या आहेत कुठं? आता मार्ग बदलावा लागेल, आता नव्या दिशा शोधाव्या लागतील. मराठी माणूस खऱ्या अर्थानं जर पुढं न्यायचं असेल तर आता नव्या संधी उपलब्ध कराव्या लागतील. शिवसेना प्रमुख उभा राहिले म्हणून शिवसेना उभा राहिली, शिवसेना उभा राहिली म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती उभा राहिली, स्थानीय लोकाधिकार समिती उभा राहिली म्हणून तुम्ही उभे राहिला, तुम्ही उभे राहिला म्हणून मराठी माणूस उभा राहिला, आणि मराठी माणूस उभा राहिला म्हणून महाराष्ट्र उभा राहिला. आणि महाराष्ट्र उभाच ठेवायचा आहे आणि त्याच्या माथ्यावर तो भगवा तसंच फडकावत राखायचा आहे. काळाची पावलं ओळखत निघालं पाहिजे. मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मराठी माणसाच्या विरोधात लढे पुकारले, हे मराठी माणसं अधिकारी म्हणून इथं आले. पण जर त्या परप्रांतीय मराठी माणसाच्या ऐवजी प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथं मराठीच माणसं असती तर त्याला महाराष्ट्राबद्दल तळमळ असती, मराठी माणसाबद्दल तळमळ असती, आणि त्यांनी मराठी माणसाला न्याय दिला असता. पूर्वीचं जाऊ द्या, पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचा राज्यकारभार हाकणारा प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा मराठीच असला पाहिजे यासाठी आता आम्ही कामाला लागलो पाहिजे. आमच्या एखाद्या पालकाला विचारलं, तुमच्या मुलाला काय करायचं आहे, तुम्ही तो डॉक्टर नाही तर इंजिनियर, तुम्ही बिहारमध्ये जा, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, तुम्ही ओडिसामध्ये जा, तुम्ही राजस्थानमध्ये जा, तिथल्या पालकाला विचारा तुमच्या मुलाला काय करायचं आहे, तो सांगतो कलेक्टर, IAS, IPS. आता लोकाधिकार समितीने आमच्या नव्या पिढीला या दिशेला वळवलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रांतात आमची माणसं उभा राहिली पाहिजेत. 1974 साली स्थानीय लोकाधिकार समिती निर्माण झाली, त्यावेळी सगळं अनिश्चित होत. कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस, आज परिस्थिती बदललेली नाही. आज 2018 साली तीच परिस्थिती परत आहे. शेतकरी हवाल दिलाय, शेतमजूर हवाल दिलाय, कर्मचारी, कामगार सगळे आता परत एकदा स्थानिक लोकाधिकार समितीला उभा राहावं लागेल. कृषी क्षेत्राची पिछेहाट चालू आहे, उत्पादन क्षेत्र अडखळत चाललंय, सेवा क्षेत्राला वाटच अजून सापडेना,
अशा परिस्थितीमध्ये नोकऱ्या आहेत कुठं? आता स्थानीय लोकाधिकार समितीला नोकऱ्यांची उपलब्धता करून द्यावी लागेल, रोजगार आणि स्वयंरोजगार याच्या दिशेला समाजाला वळवावं लागेल, नोकऱ्या देणारं आम्हाला व्हावं लागेल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 45 वर्ष आपण अव्याहतपणे कार्य केलं, इथून पुढचा काळही आपल्याला त्याच ताकदीनं लढावं आणि धडपडावं लागेल. नव्या दिशा नव्या वाटा शोधाव्या लागतील, नवे पर्याय तयार करावे लागतील. पूर्वी मुंबई ठाणे पुणे नाशिक संभाजीनगर अशा शहरांमध्ये परप्रांतीय होते, आमच्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्या जात होत्या, पण हे परप्रांतीय आता शहरापुरते नाहीत तर ग्रामीण भागातही घुसलेत. ग्रामीण भागातल्या नोकऱ्या तिथली कामं तिथले रोजगार याच परप्रांतीयांच्या हातात गेलेत. आता फक्त शहरापुरतं नाही तर ग्रामीण भागातल्या नोकऱ्या कामं रोजगार हा इथल्या सर्वसामान्य भूमिपुत्रांना कसा मिळेल याच्यासाठीच आम्हाला आता झगडलं आणि लढलं पाहिजे. आपण फक्त मराठी माणसाला उभा करायचं काम नाही केलं, आपण शिवसेनेचा आत्मा म्हणून काम केलंय. मग ते शिवसेनेचं कुठलंही अधिवेशन असू द्या, ती जबाबदारी आपण लिलया पार पाडली. संभाजीनगरची पहिली निवडणूक ही स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांनीच खऱ्या अर्थानं लढली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता शिवसेना प्रमुखांचा किंवा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा सगळ्यात मोठा विश्वास आणि ही माझी लोक हा भगवा चिरंतन फडकावत ठेवतील असा आशावाद जर कोणाबद्दल असेल तर तो सगळा आपल्याबद्दल आहे. हा विश्वास आपण सार्थ केला पाहिजे. वेगाने काळ बदलतोय, झपाट्याने काळ बदलतोय. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभा राहील, नाशिक प्रांतातले काही किल्ले स्वराज्यात आले होते, पण त्याच वेळी महाराजांना खबर मिळाली बुरहानपुराहून दिलेर खान येतो आहे. नाशिक जिल्ह्यातले किल्ले त्यांना काबीज घेऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी आपला जीवलक्षलेदार रामजी पांगेराय याला त्या नाशिक भागात पाठवलं आणि कन्यारगडाच्या अगोदर सपाटीला हा रामजी पांगेरा आपल्या 700 मावळ्यांबरोबर स्वराज्याच्या वेशीवर स्वराज्याचं रक्षण करत उभा राहिला. आणि त्याच वेळी दिवसा उजेडा त्याला त्याच्या हेरांनी बातमी दिली, दिलेर खान 30,000 घोडदळ घेऊन येतो आहे. 30,000 हा दिलेर खान मोठा हट्टी आणि चिवट, रामजीकडे फक्त 700 मावळे. दुसरा कुणी असता तर सरळ तो सपाटीचा प्रांत सोडला असता आणि कनेरगडावर जाऊन बसला असता ते सोयीस आणि निर्धास्त होत. पण दिलेर खान येतोय हे त्या रामजी पांगेरला कळालं आणि तो आपल्या त्या चिमुटभर मावळ्यांच्या पुढे उभा राहिला. एव्हाना दिलेर खान 30,000 फौजनिशी येतोय हे मावळ्यांनाही कळालं होत. सगळ्यांच्या पुढे उभा राहिला आणि कडाडला रामजी पांगेरा. जे जातीचे असतील ते लढतील, जे जातीचे नसतील ते पळतील. जो लढेल त्याला सोन्याचं कडं आणि जो पळेल त्याला चोळी बांगडं. बघता बघता या रामजीनं अंगावरचा अंगरखा फाडला फेकून दिला, डोईवरचा मुंडासही फेकलं, दोन्ही हातात समशिरी घेतल्या आणि एकच हर हर केलं. बघता वीरश्रेणा मूर्तिमंत कल्लोळ उठला, तोपर्यंत दिलेर खान आलाच. मराठे सुद्धा दारूच्या कोठारासारखे भडकले होते. बघता बघता थैथट चालू झाला आणि सपा सब मराठे त्या दिलेर खानच्या फौजेवर तुटून पडले. तो खेळ तो टिपऱ्या तडतडाव्यात असे मराठे शत्रूवर तुटून पडले. हट्टी दिलेर खान मराठ्यांचा तो चिवटपणा बघत फक्त बघत राहिला. 700 फक्त, पण 30,000 फौज पाय पाठीमाग माग घेत अखेर पळत सुटली. दिलेर खानाला माघार घ्यावी लागली. 700 मावळ्यांचा रामजी पांगेरा जिंकला. मराठीयांची पोर आम्ही भिनार नाही मरणाला. चिमुटभर मराठ्यांनी परातभर शत्रूचा पराभव केला. स्थानीय लोकाधिकार समितीचा एक एक शिलेदार म्हणजे शिवसेना प्रमुखांचा तो रामजी पांगेर आहे. येऊ द्या किती फौजा, मराठीयांची पोरं आम्ही भिनार नाही मरणाला. तो वसा आणि वारसा घेत आम्हाला पुढे जायचं आहे. पक्षप्रमुख त्या दिशेनं पावलं टाकतायत. विधानसभेवर तर भगवा फडकणारच आहे. 2019 मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. पण दिल्लीच्या तख्तालाही धडक मारायची आहे, त्यामुळे जबाबदारी तुमची आमची वाढली आहे. ही जबाबदारी फक्त पूर्ण करूया. मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी माणसाचा स्वाभिमान टिकूया. आपल्या सगळ्यांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो. थांबतो.